ओबीसी समाजाला आरक्षण न मिळताच अनेक निवडणुका जाहीर झाल्याने भाजप आक्रमक झाले। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप पदाधिकाऱ्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला। राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाहीये। मात्र छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला पाठिंबा देण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजू घोडके यांनी केली आहे। ओबीसी समाजाला आरक्षण न मिळताच अनेक निवडणुका जाहीर झाल्याने भाजप आक्रमक झालाय। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप पदाधिकाऱ्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला। राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाहीये, त्यामुळे छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला पाठिंबा देण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजू घोडके यांनी केली आहे। आजच्या या आंदोलनाच्या भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून मी इथे सांगू इच्छितो, मी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आम्ही कालच पेपरला बातमी दिली होती का ओबीसी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रातून इलेक्शनवरती बहिष्कार टाकला पाहिजे, आंदोलनं केले पाहिजे, आक्रोश आंदोलनं केले पाहिजे। या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच या ठिकाणी अशा प्रकारे साथ दिली आणि आम्हालाही असं वाटलं याच्यातून की आम्ही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो का ओबीसी समाजावरती हा जसा अतिशय मोठा अन्याय झालेला आहे, राजकीय यांनी जे आरक्षण काढून टाकलेलं आहे आणि राजकीय आरक्षण काढून टाकलेलं असल्या कारणाने या ठिकाणी आम्हाला सांगू इच्छितो का हा ओबीसी समाज या महाराष्ट्रातून कायमचा नेस्तनाभूत होईल। या ठिकाणी जेवढेही मातंबर लोक आहेत हेच निवडून येतील आणि जनरलमधून जर का आम्हाला निवडणूक लढायची असेल तर आम्ही कदापि या ठिकाणी कधीच निवडून येणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निश्चितच सांगू इच्छितो की ओबीसी समाजाचे छगनरावजी भुजबळ असतील आदरणीय, त्यांनीसुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांनी आमच्यासाठी आज तेवढे मोठे नेते झालेले आहात, त्यांनीसुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि ओबीसी समाजासाठी त्यांनी अतिशय ठामपणे उभं राहिलं पाहिजे। वडट्टीवार असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, कोणीही या ठिकाणी जे जे नेते असतील मंत्रिपदावरती त्यांनी या ठिकाणी राजीनामा देऊन ओबीसी समाजाच्या अतिशय दांडगाईने उभं राहिलं पाहिजे। आणि या ठिकाणी मी निश्चितच सांगू इच्छितो का पालकमंत्री आहात ते आज आणि त्यांनी ओबीसी समाजासाठी भारतभर काम खूप प्रमाणात केलेलं आहे, परंतु त्यांनी राजीनामा दिला तर अतिशय मोठ्या प्रमाणात ते नेतृत्व करतील। आणि या ठिकाणी सांगू इच्छितो का भारतीय जनता पार्टीचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो का त्यांनी हा विषय अतिशय दांडगाईने आणि सुंदर ते प्रकारे या ठिकाणी त्यांनी तो विषय मांडलेला आहे। आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने, सुवर्णकार समिती या नात्याने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो का भारतीय जनता पार्टीने जसा हा विषय मांडलेला आहे तर संपूर्ण ओबीसी समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। जो पक्ष ओबीसी समाजाचं नेतृत्व करेल त्या पक्षाच्या मागे संपूर्ण सुवर्णकार समाज हा त्यांच्या मागे कायम उभा राहील। आणि यानंतर आम्ही निश्चितच सांगू इच्छितो का भुजबळ साहेबा। यावेळी सरचिटणीस सुनील केदार, ॲडव्होकेट अलका जांभेकर, संतोष नेरे, अविनाश पाटील, भास्कर घोडेकर, ज्ञानेश्वर काकड, शिवाजी बरके, मनीष बागुल, नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, छाया देवांग, पुष्पा आव्हाड, अलका आहेर, शाहीन मिर्झा, डॉक्टर मंजुषा दराडे, सोनाली कुलकर्णी, जान्हवी बिरारी, जयश्री धारणकर, किरण जगताप, माधवी पारणेकर, प्रणव शिंदे, नवनाथ ढगे, ऋषिकेश आहेर, निखिलेश गांगुर्डे, राकेश पाटील, कैलास आहेर, हर्षद वाघ, विनायक कस्तुरे, गजू घोडके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।